कोरोना काळात राज्यात सर्वत्रच रक्ताचा तुटवडा भासत आहे। कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांनी रक्तदानाकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आल्यावर अनेक शासकीय रुग्णालयांनी रक्तदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले। सांगली जिल्ह्यात केवळ 8 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे असे समजल्यावर सामाजिक भान राखत शिव छत्रछाया प्रतिष्ठान सांगली विभाग यांनी रक्तदान शिबिराचे दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी कलानगर दत्त मंदिर येथे आयोजन केले होते। मुसळधार पाऊस असून सुद्धा नागरिकांनी रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद दिला। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिव प्रतिष्ठान कार्यवाह नितीनदादा चौगुले यांच्या हस्ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन शिव छत्रछाया प्रतिष्ठानचे सदस्य हरीश पुजारी, साहिल कांबळे, ओंकार स्वामी, वैभव शिंदे, मारुती घोलपे, आरोह कुलकर्णी यांनी केले। सदर शिबिर पार पडण्यास आस्था प्रकल्पचे संग्राम घोरपडे व भगवा रक्षक युथ फाउंडेशनचे संग्रामदादा चव्हाण, आकाश माने आणि शासकीय रुग्णालय रक्तपेढी मिरज यांच्याकडून ब्रदर शामुएल तळसंदेकर आणि त्यांची टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास कोळी, सांगली। सध्या महाराष्ट्रात सर्वत्रच कोरोनाचं वातावरण असल्यामुळे रक्ताचा तुटवडा पूर्ण राज्यभर भासू लागला आहे आणि त्यामुळं अनेक रक्तपेढ्यांनी अनेक रुग्णालयांनी आवाहन करतात की रक्तदान व्हायला हवं आणि त्याचबरोबर मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी मिरज यांनी जेव्हा शिवछत्रछाया प्रतिष्ठानला आवाहन केलं की रक्तदान शिबिर व्हायला हवं आणि त्या दृष्टीनं त्या अनुषंगानं आपण 15 ऑक्टोबर रोजी आज रक्तदान शिबिर आयोजित करतो। त्याला नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। पूर्ण सांगलीभर जे इथं कलानगर दत्त मंदिर येते यासाठी पूर्ण दिवसभर पावसाचं वातावरण असताना सुद्धा नागरिकांनी यांना रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे आणि त्याचबरोबर रक्तपेढीचे आभार मानतो। धन्यवाद।